तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात मजेत ना मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही आपल्या कृषीमित्र विशाल या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल आणि जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला इथं सबस्क्राईब करून आपले व्हिडिओज इतर जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा शेतकरी बंधूंनो एकंदरीत यावर्षी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हरभारा उत्पादक क्षेत्र तिथं वाढलेलं आहे म्हणजेच नवीन नवीन शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा पिकाची तिथं पेरणी केलेली आहे आणि एकंदरीत जर तुम्हाला जास्तीत जास्त हरभाऱ्याचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले सर्वप्रथम संपूर्ण हरभरा पिकासंदर्भात जे व्हिडिओज आहे तर त्यांचा तुम्ही लाभ घ्यावा मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमार्फत मी जी तुम्हाला माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारचं पाणी व्यवस्थापन कशाप्रकारे करावं होतं काय शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्याला अनावश्यक जर पाणी दिलं तर आपल्या हरभऱ्याला कमीत कमी फुलं लागतात घाट्यांची संख्या कमी लागते आणि मोठ्या प्रमाणात आपल्या हरभऱ्याचं उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते तर योग्य पाणी व्यवस्था म व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय कोणत्या टायमाला आपल्याला किती प्रमाणात पाणी द्यायचं आहे किंवा हरभऱ्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण हरभऱ्याला पाणी देऊ शकतो तर या संदर्भात अतिशय थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमचा कृषी मित्र विशाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बंधूंनो आपल्या हरभऱ्याला जास्त काही पाण्याची गरज नसते कारण कोरडवाहू रानामध्ये सुद्धा आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन तिथं मिळू शकतं शेतकरी बंधूंनो जर तुमच्या तिकडे पाण्याची व्यवस्था तर आपण हरभऱ्याला जास्तीत जास्त तीन पाणी देणं तिथं गरजेचं आहे आता ते नेमकं तीन पाणी कोणते आहेत कोणते अवस्थेत द्यावे शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी करतो तर हरभऱ्याला आंबवणी म्हणून एक दोन ते तीन दिवसामध्ये पहिलं पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्या पिकाला तिथं फुलधारणा वगैरे चालू होण्याच्या अगोदर म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपण आपल्या हरभरा पिकासाठी दुसरं पाणी व्यवस्थापन देऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे तिसरं पाणी व्यवस्थापन आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते कोणत्या वेळी द्यावे शेतकरी बंधूंनो ज्या वेळेस आपल्या हरभऱ्याला तिथं नव्वद ते शंभर टक्के घाटे नव्वद ते शंभर टक्के घाटे ज्यावेळेस आपल्या हरभऱ्याला लाग लागलेले असतात तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या आसपास बऱ्यापैकी सत्तर दिवसाच्या आसपास आपण आपल्या हरभऱ्या पिकाला तिसरं पाणी व्यवस्थापन देणं तिथं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे चांगल्या प्रकारे घाटे भरण्यासाठी चांगल्या प्रकारे हरभऱ्याचा दाना घाट्यामध्ये भरण्यासाठी आपण तिसरं पाणी या अवस्थेमध्ये दे देऊ शकतो आणि निश्चितच आपल्या हरभऱ्यामध्ये कुठल्याही प्रकार ते तिथं आपल्याला हरभरा आपण थोडक्यात माजणं म्हणतो म्हणजे अनावश्यक आपल्या हरभऱ्याची तिथं वाढ होते तर तो प्रकार कुठल्याही प्रकारे पाहायला मिळणार नाही निश्चितच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे माहितीपूर्ण वाटला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करून इतर जेवढे काही आपले हरभरा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो